कोकण म्हटलं तर कोकणाचं प्रवेशद्वार म्हणजे रायगड, आणि या रायगडमध्ये मोठ्या प्रमाणात निसर्ग संपदा होती. पण ही निसर्ग संपदा गेल्या काही दिवसापूर्वी म्हणजे 3 तारखेला जे वादळ झालं, निसर्ग वादळ, या वादळाने रायगड जिल्ह्यातल्या श्रीवर्धन, मसरा, माणगाव, तळा, रोहा, अलिबाग, मुरुड, पेण, उरण या सगळ्या भागात मोठा फटका दिला. पण यामध्ये मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे, नुकसान झालं आहे, अनेक घरं कोसळली, अनेक झाडं कोसळली. आपल्यासोबत रघु आहे, अर्थात राजेश नागवेकर, उरणमधला पेंटर आहे. पण याचं गाव हे श्रीवर्धन आहे, त्यामुळे नेमकी श्रीवर्धन त्यांनी कसं पाहिलं, कालच तो श्रीवर्धनला जाऊन आला, काय नेमकी त्यांनी पाहिलं, रघु काय सांगशील, उरणपासून श्रीवर्धनपर्यंत गेला होतास, काय नक्की तू पाहिलंस, कसं होतं चित्र? खूप दयनीय अवस्था, म्हणजे भयंकर, भयंकर हे शब्द महत्त्वाचा आहे. अगदी त्या निसर्ग वादळामध्ये श्रीवर्धन पूर्णपणे जमीनदोस्त झालेलं आहे, पूर्णपणे जमीनदोस्त, अगदी म्हणजे काहीच शिल्लक नाही, म्हणजे झाडं वगैरे जी आहेत ती पूर्णपणे जमीनदोस्त झालेली आहे. अगदी दयनीय अवस्था, महाभयंकरच भयानक अवस्था श्रीवर्धनची झालेली आहे. मी स्वतः काल अक्षरशः डोळ्यांनी पाहिलंय तिथली अवस्था, आणि पूर्णपणे श्रीवर्धन शहर उद्ध्वस्त झालेलं आहे. पण काल श्रीवर्धनला गेला, काय नेमकं जाण्याचं कारण होतं, तुमचे नातेवाईक सगळे तिकडे आहेत, काका भावंड, काय जाण्याचं कारण काय झालं नेमकं, काय काय घेऊन गेलं? या निसर्ग वादळामध्ये सर्व श्रीवर्धनकरांना फटका बसलेला आहे, त्याच्यामध्ये माझंही कुटुंब आहे. सर्वच म्हणजे घरामधल्या सगळ्या वस्तूंचं, अन्नधान्यांचं खूप नुकसान झालेलं आहे. तर मी माझ्या परीने माझ्या कुटुंबाला जे काय अन्नधान्य मला नेता येईल, शक्य होईल, तेवढं मी नेलं. आणि दुसरं म्हणजे महत्त्वाचं, एक माझ्याकडून छोटीशी मदत झाली की आमचा 1984-85 SSC आमची बॅच आहे, 10वीची बॅच, त्यांचा आमचा व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्या व्हॉट्सअप ग्रुपतर्फे आम्ही तिथल्या लोकांना, म्हणजे जवळजवळ 150 ते 200 लोकांना आम्ही मेणबत्ती आणि मच्छर अगरबत्ती मी घेऊन गेलो होतो मदत म्हणून, आणि आमच्या ग्रुपतर्फे होतं. कारण तिथली आज अवस्था अशी आहे की लाईट यायला साधारण श्रीवर्धनमधली स्थानिक MSEB कर्मचारी किंवा मित्रमंडळी असे सांगतात की जवळजवळ 1 ते 1.5 महिना जाईल, आणि त्याच्यामुळं तिथं आता सध्या म्हणजे अन्नधान्याबरोबरच मेणबत्ती आणि मच्छर अगरबत्तीची खूप आवश्यकता असे मला माझ्या भावांनी वगैरे फोन करून सांगितलं, आणि फोनही जेमतेम लागतो, कधीतरी चुकून लागला. आणि त्या याच्यामध्ये मला असं त्यांनी प्रकर्षाने सांगितलं की मेणबत्ती आणि मच्छर अगरबत्ती तुला जर घेऊन येत असेल तर ये, आणि मग त्यामुळं मी ते वस्तू काल तिथे पोच करून आलो. पण मग या सगळ्यामध्ये दुसरा भाग जो आहे की काय एकंदरीत चित्र होतं सगळं जे पाहिलं, सगळी नाचदूक श्रीवर्धनमध्ये रात्र काढलीस, कशी होती ही रात्र आणि घरच्यांचा एक्सपिरियन्स काय होता ते काय सांगत होते? नाही नाही, त्या वादळामध्ये माझ्या घरच्यांसकट अख्ख्या श्रीवर्धनमधल्या माझ्या मित्रमंडळींचा एकच अनुभव होता की ते अक्षरशः थरकापत होते, म्हणजे थरथरत होते त्या वादळामध्ये. एवढ्या जवळजवळ माझ्या मते 101 वर्षामध्ये असं वादळ कधी झालेलं नाही. तर सगळ्यांची एकच अवस्था होती की अक्षरशः थरथरत होते. पण मग तू रात्र कशी काढलीस, लाईट नाही तिकडे, रात्र कशी काढलीस, काय करत होते? एकंदरीत मला मी जी काही मदत घेऊन गेलो होतो ती सर्वांना पोचवेपर्यंत मला रात्रीचे 11:30 वाजले होते. कारण मी 3:30 तिथे पोचलो, 11:30 मी ते सगळी मदत पोच केली. त्याच्यानंतर आम्ही त्या याच्यावर चर्चा वगैरे करत होतो आणि 2:30 वाजता मी झोपी गेलो. पण मग तू मित्रांकडे वगैरे जाऊन आलास, मित्र सुद्धा पुढे श्रीवर्धनपासून पुढे गेला होतास, नेमकी काय तिथे रस्त्यावरती लोक होती? हा, मला एक ते नवीन बघायला मिळालं, मी एवढ्या वर्षात कधी बघितलं नव्हतं. कारण श्रीवर्धन निसर्गरम्य ठिकाण आहे पण खूप शांतता असा असलेला भाग आहे, आणि मग तिकडे एरवी 9:30-10 वाजता सगळं चिडीचूप होतो. इतर वेळी 9:30-10 वाजता चिडीचूप व्हायचं, पण यावेळेस मला एक चित्र बघायला मिळालं. मी जेव्हा श्रीवर्धनहून 3 ते 4 किलोमीटरवर काही मित्रांना मदत घेऊन गेलो रात्री 12:30-12 वाजता, तर मला एक चित्र बघायला मिळालं की म्हणजे रानवली म्हणून गाव आहे ते श्रीवर्धनपासून 3-1 किलोमीटरवर होईल, तर रस्त्यामध्ये मला 3-4 ठिकाणी असं दिसलंय की 7-8 जणांचा ग्रुप रस्त्यामध्ये अक्षरशः खुर्ची टाकून बसलेले मला दिसले. तर मला वाटतं त्याचं कारण एकच असेल की लाईट नाही आहे, झोप येत नाही आहे, मच्छरांचा त्रास आहे,
वेळ कसा म्हणजे रात्र कशी घालवायची हा मोठा प्रश्न शिवाजनकरांच्या समोर आहे आणि त्याचाच परिणाम मला वाटतं की इथली रस्त्यावर लोक मला बसलेली मिळाली. पण हे जे वादळ होतं तुझ्या घरच्यांनी कशा पद्धतीने काय अनुभव घेतला घरचे वादळाच्या दिवशीची परिस्थिती काय होती घरच्यांची? वादळ म्हणजे मी सुदैवाने हे सांगेन की वादळ हा दिवसा झाला. दिवसा झाल्यामुळं लोक सुरक्षित ठिकाणी हलू शकली म्हणजे काहीतरी सुरक्षित ठिकाणी त्यांना जाता आलं. हेच वादळ जर रात्री असतं तर ही भयानक अवस्था असती आणि माझ्या घरातही तेच झालं होतं. एक याच्यामध्ये सांगण्याचा एक मुद्दा असा आहे की सुरुवातीचा जो पहिला जो वादळाचा तडाखा झाला म्हणजे सकाळी काहीतरी 10 दरम्यान त्यावेळेस माझ्या घराचे म्हणजे स्वतःच्या घराचे म्हणजे 8 पत्रे उडाले आणि त्याच्यानंतर जवळजवळ 1/4 पाऊण तास सगळं शांत झालं होतं. आणि 1/4 तासानंतर जो दुसरा झटका दिला त्या निसर्ग वादळाचा तो महाभयंकर होता. म्हणजे त्याने तर सगळंच म्हणजे श्रीवर्धन होत असते. पण मग श्रीवर्धन शहरातल्या शहराकडे जाणारा सगळा रस्ता असेल किंवा श्रीवर्धन तालुक्यातले रस्ते असतील इव्हन माणगाव पासून पुढे काय नेमकी चित्र होतं सगळं तिथे? हो म्हणजे तुम्ही पेंड पासून जसं मी पुढे गेलो पेंड नंतर जे चित्र बघायला मिळालं ते खूप भयानकच होतं. म्हणजे हायवेचे रस्त्यावरची झाडं पडलेली लाईटचे पोल तर सगळेच उद्ध्वस्त झालेले अगदी पेंड पासून पुढे सगळेच. आणि जसं मी श्रीवर्धन तालुक्यात जसं मी एंट्री केली म्हसाळ्यानंतर तर तिथं तर मोठमोठे वृक्ष होते श्रीवर्धन याच्याकडे जाताना तिथं ते सगळे रस्ते कोलमडून रस्त्यावर पडलेले आहेत झाडं सगळी. आणि मग ती आता मी बघितली तर एक 4-व्हीलर जाईल एवढं ते तिथल्या सिस्टमनी सरकारने थोडंसं ते कटिंग करून एक रस्ता चालू केलेला आहे. पण मग यामध्ये एक दुसरं चित्र तू पाहिलंस की गाड्या भरपूर धावत चालत होत्या तिथे पत्रांचा जो तुटवडा आहे तो पत्रांचा वगैरे सामानाच्या गाड्या जात हा तिथं आजच्या वेळेला म्हणजे मी जी मदत घेऊन गेलो म्हणजे आपण नेहमी इतर वेळी तुम्ही बघाल तर मेणबत्ती आणि मच्छर अगरबत्ती ही क्षुल्लक गोष्ट आहे. पण मी तिथं अनुभवलेली एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली की खरोखर जे लाखोपती आहेत किंवा जे श्रीमंत माणसं आहेत त्यांना सुद्धा त्या एक मेणबत्तीसाठी तिथे झगडायला लागते. म्हणजे ते मेणबत्ती विकत घेऊ शकत नाही कारण ती अवेलेबलच नाही. मेणबत्ती मच्छर अगरबत्ती आणि पत्रे आणि अन्नधान्याचा पण थोडा थोडा आता तुटवडा होत चाललाय. तर सगळं संपलेलं आहे म्हणजे छपरं उडाल्यामुळं पत्र्यांना सिमेंटच्या पत्र्यांना एवढी मागणी आहे तर तेवढा पुरवठा होत नाही. तर ते प्रकर्षाने जाणवलं. आणि मी जेव्हा परतताना शिवधनवरून जेव्हा मी परतलो तेव्हा मला एक प्रकर्षानं असं जाणवलं की 10 ते 12 ट्रक मला पत्र्याने भरलेले मसाळ्याच्या पुढे म्हणजे नक्कीच शिवधनमध्ये जात होते. तर ते एक प्लस पॉईंट आहे की मटेरियल पोचायला लागले आता हळूहळू. पण आज या सगळ्यामध्ये एक चित्र आपल्याला कुठे म्हणता येईल का की जे रायगडचा निसर्ग होता तो या वादळाने कुठेतरी हरवून टाकला आहे उद्ध्वस्त केलेला आहे? हो प्रश्नच नाही. म्हणजे ही जी पर्यटन स्थळं होती श्रीवर्धन तालुक्यातली म्हणजे जसं की हरिहरेश्वर श्रीवर्धन दिव्यागर सुवर्ण मंदिर वगैरे ते पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे. म्हणजे आता माझ्या मते तिथं पर्यटक येऊन बघणार काय पर्यटनाचा आनंद काय घेणार कारण तिथं काय राहिलेलंच नाही आता कारण समुद्र किनारा तर पूर्ण नष्ट झालेला आहे. समुद्र किनाऱ्यावर जी काही सुरूची झाडं वगैरे होती ती सगळी उद्ध्वस्त झालेली आहेत. त्याच्यामुळे तिथं आता मला असं वाटत नाही की पर्यटक लवकर तिकडे आकर्षित होतील कारण त्यांना आनंद घेण्यासारखं काय उरलेलंच नाही. पण एकंदरीत आपण जो आता या आपला राजेश नागवेकर जो पेशाने पेंटर सुद्धा आहे एक त्याची त्याला एक निसर्गाची दृष्टी आहे पण ती दृष्टी जेव्हा तो त्याच्या गावी जात होता तेव्हा हे निसर्ग त्याला बघायला मिळत होतं अनुभवायला मिळत होतं. त्याच्या मुलांचाही सुट्टीच्या काळात नेहमीच हे लोक तिकडे श्रीवर्धनला जात होते. परंतु आता मात्र या हा जो एकंदरीत हा जो एक्सपिरियन्स आहे याचा जो काल त्यांनी घेतलेला आहे प्रत्यक्ष इथून जाऊन